पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. मोहक हास्याची प्रभावळ घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे घरत गणपती ह्या चित्रपटाची टीम, त्यांचं देखील जोरदार डायनी स्वागत आहे. मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चा शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार यावर, त्यामुळे आता आपण सज्ज होऊया हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोद दारा रोहित माने. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MHA महाचर्चा. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, त्यांच्यासमोर मी असा विषय टाकतो, त्यांच्यासमोर असं मी त्यांना चुचकारात चुचकारात बोलता करतो आणि नंतर त्यांच्याच बोलण्यात आकडी लावतो, मग ते जे शिलकतात आणि खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात. तर आजचा आपला चर्चेचा विषय शाकाहार की मांसाहार, त्याच्यासाठी आपल्याला शहाणपणा शिकवायला दोन मान्यवर इथे आलेले आहेत, असं बोलावं लागतं. तर मी दोघांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वतःची नसलेली ओळख स्वतःच्या तोंडाने प्रेक्षकांच्या तोंडावर अशी कण फेकून मारावा. चेतनाजी नमस्कार. हा, मी अखिल भारतीय आम्ही शाकाहारी जगात भारी संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा वा, क्या बात क्या बात. रोहित जी नमस्कार. हा, मी अखिल भारतीय. हा, आम्ही मांसाहारी त्याला लावत गेले शाकाहारी. या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सौत्य माने फ्रॉम सातारा. नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण कदम मारी ते स्किट कोण बर तारी. या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. इथे आपल्या स्टुडिओ मध्ये काही मोजके प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत, त्यांचं पण गैर गैर स्वागत आहे बुवा. नमस्कार तुमच्या सगळ्या कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाज सेवक मेंढा फेम अरे तू प्रेक्षक म्हणून आलेला आहे ना रे, तू टाळ्या वाजव, 200 रुपये घेन घरी जाय. अरे प्रेक्षकांना चेहरा असतो पण त्यांना ओळख नसते, कायला ओळख करून देतो तू. तर चर्चेवर आपण येऊया. शाकाहार की मांसाहार, चिकन चिल्ली का गोटेल वांग्याची भाजी, मीठ कबाब का मेथकूट. आधी मी चेतनाजी तुमच्याकडे येतो, तुम्ही मुद्दा मांडा, चर्चेला अशी अशी सुरुवात करा. नक्कीच. सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझा शुद्ध आणि सात्विक नमस्कार. वा, आमचा भी तामशी नमस्कार, मग लाल तांबडा पांढरा तरतरीत एकदम नमस्कार आमचा. मग बोलू का? बोलू द्या ना त्यांना, देतो ना तुम्हाला वेळ. बोला की बोला. नाही, चर्चा सुरू करण्याआधी मला सांगा इथे कोण कोण शाकाहारी आहे. अरे वा, अरे बापरे, क्या बात. सगळे मित्र मला बोलतात, अरण्या तू जाम पोरी पटवतोस, तू एक नंबरचा शिकारी आहेस. खाली बस, कळलं मला. शिकारी आणि शाकाहारी यातला फरक न कळणारे प्रेक्षक आज तुम्ही इथे बसवलेले आहे. सॉरी, मला कळलं. अजून कोणी आहे का शाकाहारी? काकी काके मॅडम म्हणा, मॅडम आपण शाकाहारी आहे. काय आहात? शाकाहारी. शाकाहारी म्हणजे संडे आणि वॉन्डे सोडलाच ना, तर आपण शाकाहारी आहे. संडे आणि वॉन्डे म्हणजे संडेला आपण कधी कधी शाकाहारी होतो, समजा दुपारी आपण मटन खाल्लं ना तर रात्री कढी भात खावा लागतो. डायरेक्ट जामा ना एकदम. बसून घे रे भाऊ, बसून घे. त्याला मुळात शाकाहारी नाही म्हणत. शाकाहारी म्हणजे काय? शाक आहार. शाक आहार म्हणजे शाक या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? वनस्पतीजन्य. म्हणजे वनस्पती किंवा त्यापासून तयार होणारा आहार जे सेवन करतात त्यांना शाकाहारी म्हणतात. मानव हा मूळतः शाकाहारी. मानव कोणी सांगितलं? मी सांगते. काहीतरी सांगताय तुम्ही लगा. आमच्याकडे येऊन बघा जत्रेला,
मानव मुझे लगा निवृडून मटण उडतोय. निवृडून अर्ध बोकडा संपवतोय. अर्ध बोकड्या मग विशेष नाही, जे अवय बसला नाही सुट्टीच देत नाही. बापरे नल्ली असती ना नल्ली अशी घेणार कडी ओढून खाते. एवढं या जत्रेला तुम्हाला सांगतो तारामळच झाली त्याची. म्हणजे कडी नल्ली ओढतोय इनाच काय बाहेर. बापरे दोन्ही हात धरून असं नल्ली धरली का त्यानं, मान खाली घातली ओढलं जसं तसं डिश मधलं सगळा रस्सा तोंडात नळीत. कोणाबद्दल बोलताय? मानव कसपडे मी हो ना माझा. अरे मानव म्हणजे मी तुमच्या मेहण्याबद्दल नाही बोलत आहे. मानव मनुष्य प्राणी ती होय ती होय असं मोठ्याने बोललं म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. छान केले मुद्दा मांडा. माझा मुद्दा आधी ऐकून घ्या मग रिॲक्ट. बोला. मनुष्य प्राणी हा शाकाहारीच आहे. हो का? त्याची पचन संस्थाच तशी बनवली. काय नाही काय नाही, मनुष्य प्राणी शाकाहारी नाहीच मुळात. ती नाहीये ही शाकाहारी लोकांनी रचलेली ढोंगा आहे ती. तुम्हाला एक मिनिट ढोंगा बिंगा म्हणायचं. काय म्हणायचं मग इथे? मी माझा मुद्दा ढोंगा बिंगा म्हणायचं. भेंडीची भाजी का बसा. भेंडीची भाजी? भेंडीची भाजी मग काय तर भेंडीची भाजी शिवी दिल्या सारखं एवढं काय करताय तुम्ही? भेंडी काय शिवी आहे का? तरी बरं आहे कॅमेरा आहे म्हणून भेंडी म्हणलोय. बाहेर गावला असतं शेंबडी म्हणलो असतो. शेंबडी नाही, हे अपमान करताय का माझा? शेंबडी बेंबडी म्हणून मला सांगा, भेंडी कापल्या होती शेंबडी असती की नाही? बुळबुळीत असते. तीच म्हणली मी काय वेगळं म्हणलं. रोहित जी तुम्ही जरा थोडासा संयम दाखवा. मी संयमीच आहे. ही म्हणते ना शाकाहारी शाकाहारी आहे. मग जर शाकाहारी आहे त्या ज्वारीचा कडबा खात्याला का? या इलॉजिकल बोलताय तो. काय नाही ऊसाची पानं खात्याला का? पानं कस त्यातनं बरोबर अगदी रस काढून प्याचा कळतोय. दोन दोन गलास वाढताय अगदी. एवढंच जर शाकाहारी शाकाहारी आहे ना तुम्ही झाडाव चढा आणि पानं तोडून खावा मग. अरे काय बोलताय काय बोलतोय काय बरं. हे बघा इतिहासात स्वतः वाचलेलं मी शमराव. स्वतः शेतीचा शोध लागला नव्हता का नाही तेव्हा तुम्हाला सांगतो माणूस येऊ शिकार करूनच जगायचा. शिकार करायची तीच. तुम्ही मोठमोठ्या गुहांमध्ये गेलाय का कधी? नाही मी चित्र पाहिलेले त्यांचे. गेलं ना चित्र असते तिथे. ती पाषाण काळात तुम्हाला सांगतो ती घासून घासून ती दगडाची भाली बनवायची. कशाला? माझ्याकडे भाला आहे माझ्याकडे भाला आहे ते दाखवायला. शिकार करायच बनवली ती त्यांनी ती. त्या चित्रांमध्ये नीट बघितलं का नाही तुम्ही? गडी असा असतो डुकराच्या माग का दुपारचा टाइम जात नाही म्हणून पळतोय तो. कशाला पळतोय तो? अरे तो पळतोय म्हणजे ती शिकार करायलाच पळतोय तो. बरोबर डुकराची शिकार करून घेऊन येणार आणि मग काय झाडावर चढून काय पानं तोडून खाणार आहे तो? नाही नाही काय सांगताय लगा तुम्ही. त्यानं शिकार करून आणली म्हणल्या तो पहिली ती शिकार खाणार. बरोबर आणि मग जर तलप लागली तर मग तो पान खाऊ शकतो. तलप लागल्यावर पान म्हणजे आपल्याला कशी जेवल्या तलप लागती पानाची? आपण जातो की नाही पान टपू भैया पान देऊ जरा चुना बिना एकदम कत्री सुपारी बिपारी मार. अरे विलची डालो ना पान हा मुद्दा आहे का? नाही शाकाहार की मांसाहार मग यांचं काय म्हणणं आहे? माणूस मांसाहारी आहे. माणूस शिकार करतो. अरे शिकारी प्राण्याला नख आणि दात असतात. माणसाला सुळ आहे की त्या सुळ्यांनी अख्खा प्राणी मारू शकणार आहात का तुम्ही? मग का शस्त्रांचा आधार घेता? का धनुष्यबाण आणि भाले लागतात तुम्हाला? शस्त्राशिवाय साधा झुरळ तरी मारू शकणार आहात का तुम्ही? मारू शकतो. झुरळ मारायचा फ्री असतो ना तरी मारू शकतो. तुम्ही बाय ना उतरेल पटक तोंडना. अरे तू उगामुगा राहणार आहे. हे बघा तुम्ही सगळे जे आहेत ना तू पण रे तिसरा हा मोठ्या डोळ्याचा. मी असं असं केलं ना टाळ्या वाजवा आणि मी असं केलं की हसा बॉस बाकी काहीच करू नका. ए चकली आयटम आजच्या आजच्या केलं मी इकडे हसू पण समोरच्या हसण्यासाठी आम्हाला इथे मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय ना. काय एक तर कॉमेडीचा वजीर तुम्ही इथे असा बसवलाय का कोपऱ्यात? कॉमेडीचा एक काय दुरी तिरी आणि गोटूवर गेम खेळायचा. नाही बोललो रे. अरे बापरे म्हणजे मी पट्ट्यातच नाहीये. नाही पट्ट्यात नाहीये मी. नाही अरे काय झालं अरे बसा की शाम. भावा तू ठरव आधी तू चेस वर बोलायचे का पत्त्यांवर बोलायची? ती सापाडा आणि चालू करा. तो काला सबसिडी होता येऊ. अरे ग बसा हो तुम्ही. शामराव तुम्ही बी काय लागा त्यांच्यात जाताय लागा लगेच. पत्त्यातच नाहीये का? ग बसा हो. अरे थांबा ना त्यांचं त्यांचं लगा वेगळं चाललंय. तुमचं काय इथं लक्ष द्या बरं का? इथं लक्ष असू द्या. ठीक आहे ठीक आहे. मी आता महत्वाचा मुद्दा मांडते. इतिहासाबद्दल बोललात ना काहीतरी. बोला इतिहास काय सांगतो? माणसाचा पूर्वज कोण आहे? माकड. मग माकड जर शाकाहारी आहे तर माणूस मांसाहारी कसा होईल? अरे कोणी सांगितलं माकड शाकाहारी आहे? नाही एकमेकाच्या लगा ओवा काढते ती लिखा काढते ती असं करून लगा बडीशेप खाल्ल्यागत खाते ती.
खरच खात कुठली तुम्हाला जमल खायला दिसलं काही बोलणं ते तर पहिलं बोलू नका तुम्ही माकड आपला पूर्वज होता मला तर पटतच नाही कसं काय निवळ भाभावगिरीच वाटते मला कसं काय पूर्वज होता माकड तुम्ही माझ्या खानदानात येऊन बघा घरात माकडाचा एक फोटो दिसणार नाही सगळं माझा आजा आहे पंजा आहे खापर पंजोबा आहे खापर पंजे म्हणजे हे असा उभा आहे गडी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.